राज्य सरकारने पदोन्नती आरक्षणाबाबत शासनाने लवकरच निर्णय घ्यावा आणि मूळ पात्र उमेदवारांच्या नियुक्तीचा विचार करावा. तसेच समांतर आरक्षणाबाबत राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाकडून करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनामध्ये पदोन्नतीच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रशासनात तणाव तयार झालेला आहे. ह्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या ठिकाणी शासनाला आवाहन करण्यात येत आहे की राज्य शासनाने पदोन्नतीच्या बाबतीमध्ये नव्या परिपत्रक काढून घोळ घालण्यापेक्षा नुसताच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जर्नल सिंग प्रकरण एम नागराज आणि विजय घगरे वर्सेस स्टेट ह्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून आरक्षणाच्या बाबतीत त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा सुप्रीम कोर्टमध्ये विजय घोगरे केसची जी मॅटर चालू आहे त्याच्यामध्ये त्वरित सुनावणी घेऊन कायमस्वरूपी या बाबतीमध्ये तोडगा करावा असे एक आवाहन करतो आहे. दुसरं 154 PSIच्या बाबतीमध्ये माध्यमांच्या बाबतीतनं जी माहिती गेलेली आहे त्याबाबतीत आमचं ह्या ठिकाणी असं आव्हान आहे की 2011 आणि 2013 बॅचमध्ये त्यांच्या अगोदर ज्यांची पात्रता असून निवड झालेली होती त्यांना आधी नियुक्ती दिलेली नाही, त्यांची नियुक्ती पहिल्या प्रथम द्यावी आणि त्या बाबतीमध्ये 154 जे उमेदवार आहेत त्यांना सिनियरिटीप्रमाणे प्रमोशन द्यावं आणि राज्य शासनाच्या जे नव्याने तयार होणारे धोरण त्याप्रमाणे द्यावं. तिसरी महिलांच्या बाबतीमध्ये खुल्या प्रवर्गातल्या 48% जागातल्या ज्या 30% जागा मुलींसाठी रिझर्व आहेत त्या रिझर्व कॅटेगरीसाठी नसून त्या खुल्या प्रवर्गातल्या आहेत. त्यामुळं त्या बाबतीत 13 ऑगस्ट 2014 जो शासन निर्णय जो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून घेतला आहे त्याबाबतीत विविध ठिकाणी जे खटले चालू आहेत त्याबाबतीत 13 ऑगस्ट 2014 निर्णयाशी शासनाने बांधील राहून मुलींच्या बाबतीतला तो निर्णय घ्यावा. हे तीन निर्णय ह्या अनुषंगाने सांगतो की आत्ता राज्य शासनाचं प्रशासन पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तणाव आणि अस्वस्थता तयार झाली असून समाजामध्ये तणाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं ते प्रयत्न चालू असताना राज्य शासनाने आता फक्त कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावण्याची वाट न पाहता ह्याबाबतीत सर्व घटकांना बरोबर घेऊन त्वरित ह्याबाबतीत निर्णय घ्यावा असं आवाहन या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.